ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमचा लढा बेकायदेशीर 41 भूखंड वाटपा विरोधात, माजी नगरसेवक राजू आवळे। आमचा लढा शहरातील बेकायदेशीर 41 भूखंड वाटपा विरोधात आहे। 563 मिळकतधारकांच्या विरोधात नाही। कुरुंदवाड शहर बचाव कृती समिती नेहमी सामान्यांच्या बाजूला राहूनच त्यांच्या न्यायासाठी आंदोलने केली आहेत, असं माजी नगरसेवक राजू आवळे यांनी सांगितलं। कुरुंदवाड नगर प्रशासनानं जवळजवळ 500 ते 600 नागरिकांना अतिक्रमणच्या नोटिसा दिल्या की 7 दिवसाच्या आत त्या आपली घरं काढून घ्या, अन्यथा आम्ही कारवाई करू। मला हेच काय कळत नाही की आज गेली 4-4 पिढ्या ती लोक तिथं राहतात। शासनाचा जिहार आहे की त्यांना नियमित करून द्यावं, असं शासनाचा जिहार असताना कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनानं काय ठरवून केलं का आपल्याला माहीत नाही की आमचा विषय हा 41 भूखंड जे वाटलेत त्याची किंमत जवळजवळ 35 कोटी रुपये होते, ते काढून घेऊन ते आहे तसे भूखंड राहावेत म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे गेली 4 महिने आमचा प्रस्ताव त्यांच्या पुढे आहे। आम्ही या कुरुंदवाड नगरपालिकेत किती भ्रष्टाचार झाला, किती स्वच्छ भ्रष्टाचार झाला म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढे आम्ही हे आमचं गाऱ्हाण मांडल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही सांगितले की काय अडचण नाही, तुम्हाला आम्ही 17 तारखेला सोमवारी बोलवतो आणि एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन दे, असं म्हटल्यानंतर ह्या नगरपालिका प्रशासनानं ठरवून काय केलंय की कृती समितीच्या राजू आवळ्यानं की अर्ज करून हे अतिक्रमण काढा असं भासवलंय। मला एक सांगायचं आहे, कृती समितीचे अध्यक्ष असतील, कृती समितीचे सदस्य असतील, कृती समितीचे सचिव असतील, हेच अतिक्रमणामध्ये आहेत आणि आपलं घर कोण काढा असं म्हणलं काय हे ह्या प्रशासनाला कळायला पाहिजे होतं। अरे बाबानो, तुम्ही स्वच्छ भ्रष्टाचार केलाय, कोट्यवधी रुपयेचा भ्रष्टाचार केलाय, कोट्यवधीचा भ्रष्टाचार तुम्ही करून कोट्यवधीचे भ्रष्टाचार 41 भूखंड वाटलाय त्याच्यावर आम्ही अर्ज दिलाय। आम्ही त्या 553 अर्ज दिला नाही, हे लोकांनी म्हणून घ्यावं, लोकांना ह्यांनी प्रीत करल्यात, ह्यांच्या पायाखालची वाळू घसरल्या। तुम्ही 5 वर्षे सत्तेत होता आणि सत्तेत असताना तुम्हाला हे करता आलं नाही, अतिक्रमण हे सुचलं नाही आणि आता तुम्ही काहीतरी करणार असं काही करू नका। आणि तुम्ही सांगताय की म्हणा रॉकेलवरून पेट्रोलवरून प्रश्न सुटत नाही, अरे बाबा तुमची 5 वर्षे सत्ता होती, तुम्ही का हे प्रश्न सुटवला नाही? कृती समितीला अपयश आहे म्हणा, अरे कृती समिती नागडे उघडे रस्त्यावर बसली म्हणताना ही रस्ते झाली, नागडे उघडे आंदोलन केले म्हणताना या अतिक्रमणाचं आज खरोखर मार्गी लागलंय हे जनतेला माहीत आहे। त्यामुळं कृती समितीला कुठलाही आणि कसलाही त्याच्यात कुणीही दोष देऊ नका, त्या जनतेला सर्वसामान्य जनतेला हे लोक आणि हे प्रशासन मिळून काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करल्यात। माझी जनतेला राजू आवळे आणि कृती समितीची विनंती आहे, तुम्ही कुठल्याही प्रश्नाला बळी पडू नका आणि माझं एवढंच आहे खरोखर त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांचे अतिक्रमण काढून दाखवावं बस। यावेळी माजी नगरसेवक विलास उगळे, कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीचे अध्यक्ष अर्षद बागवान, अभिजित उर्फ बबलू पवार, सिकंदर सारवान, रिया शेख, कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।